हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये स्किन केअर रुटीनसाठी 5 स्टेप्स काय असतात या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी स्किन केअर प्रोडक्ट्स कसे बनवू शकतो या संदर्भात माहिती देणार आहे. अरे हो, पण त्याआधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओसुद्धा कळतील. जर का तुम्ही माणूस म्हणून आतमधून खूप आनंदी असाल, पॉझिटिव्ह असाल, पीसफुल असाल, एन्थुझियास्टिक असाल, जॉयफुल असाल किंवा प्रत्येक प्रॉब्लेम चॅलेंज म्हणून घेणारे असाल, तर या सगळ्याचा तुमच्या सुंदर दिसण्याशी संबंध असतो. आता तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला होम रेमेडीज सांगणार होते आणि हे काय सांगते, होम रेमेडीज सांगणारच आहे, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की वरतून आपण काय अप्लाय करतो म्हणून आपण सुंदर दिसत नाही किंवा आपल्या खाण्यातून जे काय असतं फक्त त्यांनी आपण सुंदर दिसत नाही, तर आपली मानसिकता ही कायम आनंदी असण्याने सुद्धा आपण सुंदर दिसत असतो, तेव्हा आपण या गोष्टीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण नॅचरल प्रोडक्ट्समधूनच आपलं क्लिन्झर, टोनर, स्क्रबर किंवा मग फेस पॅक, मॉइश्चरायझर कसं बनवू शकतो. तर हे कसं बनवायचं आहे हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ही आहे हळद, मसूर डाळ पीठ, बेसन पीठ आणि गुलाब पाणी. बेसन पिठामध्ये मी आता थोडीशी आंबे हळद घालती आहे आणि हे गुलाब पाणी ॲड करते. हे आपण घरच्या घरी बनवलेलं उत्तम क्लिन्झर आहे. लहान बाळांसाठी सुद्धा बेसन पिठाचं उटणं चेहऱ्याला लावतात, कारण बेसन पिठामुळे चेहरा खूप छान क्लीन होतो. जेव्हा केव्हा क्लिन्झिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. काही जणांना बेसन पिठाची ॲलर्जी असते त्यामुळे त्यांची स्किन ड्राय पडते, त्यांनी मसूर डाळीच्या पिठाचा वापर करायला हरकत नाही. हे घरच्या घरी बनवलेलं क्लिन्झर रोजच्या रोज वापरलं तर तुमचा चेहरा छान क्लीन होऊ शकतो. चेहऱ्याला लावल्यानंतर चेहऱ्यावर सुकू द्या आणि मग त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका. आता ही आहे कॉफी आणि मध. कॉफी आणि मधाचा उपयोग आपण स्क्रबरसाठी करतोय. घरच्या घरी बनवलेलं स्वस्त आणि मस्त स्क्रबर. तुमची डेड स्किन निघून जायला मदत होते, त्यानंतर चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स यांनी निघून जाऊ शकतात. तुम्ही हाताला किंवा पायाला सुद्धा स्क्रब करू शकता. थोडा वेळ स्क्रब केल्यानंतर चेहऱ्यावर ते थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकायचा. तर आता तिसरी स्टेप आहे ती म्हणजे टोनर. घरच्या घरी टोनर कसं बनवायचं हे मी समर हॅक्स या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आता या व्हिडिओमध्ये टोनर बनवत असताना आणखीन एक गोष्ट काय ॲड करायची हे मी सांगणार आहे. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये गावठी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कापूर. येस, कापूर खरं तर या पाण्यामध्ये विरघळत नाही, पण कापूराचा सगळा अर्क पाणी उकळत असताना त्यामध्ये निघून येतो, त्यामुळे चेहऱ्यावरचे बॅक्टेरियाज निघून जातात आणि पिगमेंटेशन घालवायला याचा उत्तम उपयोग होतो. आता हे आहे तांदळाचं पीठ, चंदन पावडर आणि एका वाटीमध्ये आपण 2-3 तुळशीची पानं घेणार आहोत. तुळस ही अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया मारून टाकायला मदत करते. एका वाटीमध्ये तुळशीचं पान, त्यानंतर तांदळाचं पीठ, चंदन पावडर, गुलाब पाणी सगळं मिश्रण एकत्र करून आपण बनवत आहोत फेस पॅक. घरच्या घरी बनवलेला हा फेस पॅक आठवड्यातून 2-3 वेळेला लावायचा आहे आणि नॉर्मल स्किनसाठीचा फेस पॅक आहे. तांदळाच्या पिठामुळे डेड स्किन काढून टाकायला मदत होते आणि चंदनाच्या पावडरीमुळे फेअरनेस वाढवायला मदत होते. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून 2-3 वेळेला तरी हा फेस पॅक लावावा. चेहऱ्यावर लावल्यानंतर तो थंड पाण्याने धुऊन टाकायचा. ज्यांची कोणाची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी हा दुसरा फेस पॅक, ते म्हणजे मुलतानी माती आणि गुलाब पाणी. अशा पद्धतीचा हा फेस पॅक चेहऱ्याला लावायचा आहे. यामध्ये आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे मध. हा फेस पॅकसुद्धा त्यांची कोणाची ऑइली स्किन आहे त्यांनी थोड्यातून 3 वेळेला तरी वापरायला हवा. अशा पद्धतीनं घरी बनवलेले फेस पॅक स्वस्त आणि मस्त असतात आणि शिवाय मला असं वाटतं की नैसर्गिकरित्या बनवलेले फेस पॅक तुमच्या चेहऱ्यासाठी कधीही उत्तमच. अरे हो, आता राहिलं मॉइश्चरायझर.
तर मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही गाईचं तूप आणि त्यामध्ये आंबे हळद असं मिक्स करून चेहऱ्याला छानसा मसाज केला आणि रात्रभर तसं ठेवलं तर उत्तम मॉइश्चराइज्ड होतं. किंवा मग बेबी ऑइल, बदाम ऑइल, यापैकी कुठले खोबरेल तेल, यापैकी कुठलेही तेल तुम्ही चेहऱ्याला छान मसाज करून रात्रभर ठेवलं तर ते उत्तम मॉइश्चरायझर आहे. किंवा मग मी तुम्हाला नाईट क्रीम कशी बनवायची आहे, डे क्रीम कशी बनवायची आहे हे पार्ट 3 सांगणारच आहे. तर ह्यापैकी कुठलंही मॉइश्चरायझर लावून तुम्ही रात्री झोपला तर हे अतिशय नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज झालेलं असं छान मॉइश्चराइज असेल. हे सगळे मी घरी वापरलेले नुसते आहेत, अगदी कॉलेज टाईमपासून ते आत्तापर्यंत, म्हणजे अजूनही शूटिंगवरून आल्यानंतर मी शक्यतो बेबी ऑइल चेहऱ्यावर अप्लाय करून मग तशीच झोपते. त्यामुळेच मला असं वाटतं या नॅचरल गोष्टी ज्यामध्ये कसलीही भेसळ नाही आहे हे आपल्या चेहऱ्यासाठी अपायकारक असूच शकत नाही, मला तरी खूप सेफ वाटतं. तुम्हाला जर माझे नुसके आवडले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओचा पार्ट 3 नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय.